नमस्कार, मी सतीश कासळा. नमस्कार, महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया काही ठळक घडामोडी. महामूर्ख कवी संमेलन नांदेडमध्ये संपन्न. मागील 16 वर्षापासून महामूर्ख कवी संमेलन ऍडव्होकेट दिलीप ठाकूर घेत आहे. डबल मिनिंग कविता आणि होळीचे जोकचे भरमसाट मेजवानी असते. विशेष म्हणजे या मेजवानीत कवी संमेलनाच्या महिलांना व 16 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारला जातो. या कवी संमेलनाला विविध राज्यातून कवी आमंत्रित केले जातात. या वर्षी या कवी संमेलनाला उद्घाटक म्हणून उपमहापौर विनय गिरडे पाटील हे लाभले, तर अध्यक्ष म्हणून भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक दीपक सिंग रावत, राजेंद्र हुरणे, अशोक कासलीवाल, डॉक्टर सागर मापारे, राजेश माने, रवींद्र सिंग बुंगई, शिवाजी इबितवार, राजू जैन, सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कवी संमेलनाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. होळी महोत्सव हे जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, उत्तर प्रदेश मध्ये बिहार मध्ये असतात, त्या धर्तीवर आम्ही नांदेडला 14 वर्षापासून प्रयत्न सुरू केलेले. या कवी संमेलनाच्या मागे उद्देश एवढाच आहे की करमणूक व्हावी आणि याच्यामध्ये चांगले मोठे लोक रसस्वाद घेतात. द्विअर्थी संवादाचा कवी संमेलन, त्या कवी संमेलनामुळे गावामध्ये सारखे वर्षभर चैतन्य प्रवाहित राहतो. आम्ही या मागण्याचा उद्देश एवढाच आहे की हा करमणूक प्रधान कार्यक्रम याच्या दुसऱ्या कोणताही उद्देश नाही. दिलीप भाऊ ठाकूर, सुनील किशोर शुक्ला, गोवर्धन बियाणी आणि डॉक्टर हंसराज वैद्य, आमच्या या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे कवी संमेलन आज नांदेडहून व्यंकटेश वाकोडीकरचं राजू ओसेकर ब्युरो रिपोर्ट. नमस्कार.